नमस्कार, मी सौरभ। आपण पाहतात लेट्स अप मराठी। राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे। या बजेटमधून आपल्या सामान्य जनतेला काय मिळालंय हे आपल्यासोबत आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी माझ्यासोबत लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे आहेत। सर, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात। यस सौरभ। सर, आज हा बजेटच्या अनुषंगाने माझा तुम्हाला पहिला असा प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे जर ठोक ठोक जर सांगायचं म्हटलं तर सामान्य जनतेला आजच्या बजेटमधून काय मिळालं? मला वाटतं हा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न असतो की एवढं मोठं आपण सरकार निवडून देतो, आमदार निवडून देतो, हे आमच्यासाठी काय काम करतात आणि ते काय काम करतात हे साधारणपणे बजेटमध्ये आपल्याला दिसून येतं। येथे दोन गोष्टी फक्त मी आधी क्लिअर करतो थोड्याशा आणि त्यानंतर आपण तुझ्या मुख्य प्रश्नाकडे येऊया। पहिला त्याचं उत्तर असं आहे की जेव्हापासून या देशामध्ये GST लागू झालेलं आहे, म्हणजे GST लागू झाल्यानंतर सर्व अप्रत्यक्ष जे कर आहे ते लागू करण्याचे अधिकार GST कौन्सिलकडे गेलेले आहे आणि ती GST कौन्सिल दर 3 महिन्याने आपापला आढावा घेते आणि त्यानुसार कोणत्या वस्तूवरती पदार्थावरती किती कर लावायचा आहे तो निर्णय GST कौन्सिलमध्ये होतो। त्यामुळं जे एखादी गोष्ट महाग झाली किंवा स्वस्त झाली असं जर पूर्वी जे असायचं तसं आता आपल्याला सापडत नाही। किंवा आता काय मोबाईल स्वस्त झाले, महाग झाले, कॉम्प्युटर महाग झाले की विमान तिकीट स्वस्त होणार, पेट्रोल स्वस्त होणार, हे जे आता असे आहेत, या ज्या घोषणा आहेत या आता बजेटमधनं होत नाही। या सगळ्या ज्या गोष्टी सगळ्या आपल्याला दर 3-4 महिन्यानंतर जेव्हा GST कौन्सिलची मीटिंग भरते त्या मीटिंगमध्ये असे निर्णय होतात आणि सेंट्रलचं बजेट असो, सेंट्रलचं बजेटसुद्धा हे आपलं जे प्रत्यक्ष कर आहे म्हणजे जो आपलं प्रत्यक्ष उत्पन्न आहे, आपला जो पगार आहे, त्या पगारावरती डायरेक्ट टॅक्स पुरतं फक्त आता ते मर्यादित राहिलेलं आहे। आणि हे आता केंद्राचं असो किंवा राज्याचं बजेट, या राज्याच्या बजेटमध्ये घोषणांचा एक प्रकारे सुकळा असतो आणि त्याद्वारे आपलं सरकार हे चांगलं काम करत आहे दाखवण्याचा प्रत्येक सरकारचा सामान्य जनतेला आकृष्ट करण्याचा प्रयत्न असतो किंवा ते त्यांचं ते कामच आहे त्याच्यामध्ये। त्यामुळं थेट खिशाला काय भार पडणार हे आता त्यासाठी बजेटची आपल्याला वाट पाहावं लागत नाही। दर 3 महिन्यानं तो आपला खिस्सा कापला जातो किंवा आपला खिस्सा भरला जातो असं दोन्ही बाजूमध्ये होतं। तर या सगळ्या आजच्या बजेटची सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला विचारशील हेडलाईन काय आहे, पाच मुद्दे काय आहेत की फडणवीसांनी नक्की काय दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगता येतील। तर ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आता 2000 रुपयाचा सरकार दर म्हणायला देणार आहे। तर ते 2000 रुपये जर झाले तर आणि केंद्राचे 2000 रुपये असे साधारणपणे दर म्हणायला वर्षाला 12000 रुपये आता त्यासाठी सरकारच्या माध्यमातून मिळणार, केंद्र आणि राज्य सरकार असे त्या यांच्याकडनं मिळणार आहेत, म्हणजे महिन्याचे 1000 रुपये असं साधारणपणे प्रत्येक सरकारला अश्युअर आपण म्हणतो असं एक उत्पन्न मिळण्याचं साधन या निमित्तानं झालेलं आहे। आता तरी यामुळे शेतकरी संतोष होईल का, मला शक्यता फार कमी वाटते, कारण शेतकऱ्याचं जो आपण आत्ता 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे आणि शेतकऱ्याला असं वारंवार अशा संकटाला सामोरं जावं लागतं, तिकडे 1000 रुपयामध्ये त्याचं समाधान होईलच असं मला वाटत नाही। आणि सगळ्यात दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी म्हणजे जो शेतकऱ्यांचा जो पीक विमा जो काढला जातो तो शेतकऱ्याला तुम्ही त्याचे पैसे भरावे लागतात, तो हप्ता कमीच असायचा, तरी आता हा हप्ता देखील आता सरकारच भरणार। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मला वाटतं सगळ्यात दोन महत्त्वाचे तातडीनं त्यांच्या खिशामध्ये त्यांचा जो काय खिशावर जो भार हलका करणारा या दोन हे दोन निर्णय आहेत। आणि एक धोरणात्मक निर्णय असा शेतकऱ्यांसाठी झालेला आहे की जलयुक्त शिवारची आता व्याप्ती ते वाढवणार आहेत। जलयुक्त शिवार 2 ही योजना ते सुरू करत नाही, जलयुक्त शिवार जे फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याच्यावरनं ते सत्तेतनं बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर आक्षेपण घेण्यात आला होता, पण आता जलयुक्त शिवार त्यांनी आता फडणवीसांना अर्थमंत्री झाल्यानंतर त्या योजना त्यांनी आता हे केलेलं आहे। आणि तिसरी चौथी सगळ्यात महत्त्वाची घटना गोष्ट म्हणजे जी गरिबांसाठी अतिशय महत्त्वाची आहे की महात्मा फुलेची आरोग्य योजना आहे, त्या योजनेवर अनेक कुटुंब अवलंबून आहेत आणि आरोग्याचा खर्च हा फार मोठा असतो आणि त्या योजनेअंतर्गत फक्त 1.5 लाख रुपयापर्यंतच आपल्याला खरं अनुदान किंवा मदत मिळू शकत होती, तर ती मदत आता थेट 5 लाख रुपये करण्यात आलेली। मला वाटतं ही फार मोठी घोषणा आहे आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी घोषणा आहे। आणि सगळ्यात तू विचारशील तर आणखीन काय महत्त्वाचं, तर महिलांना एसटी प्रवास सगळ्यात मोफत केलेला आहे की ज्या प्रत्येक जी आतापर्यंत जे 60 फुटचे नागरिक त्यांना निम्मा आणि 75 फुटचे जे नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक त्यांना मोफत असं साधारणपणे गरज होतं, पण आता प्रत्येक महिलेला आता हे महिला मंत्री महिलेची व्याख्या काय आहे, तरुणींना पण आहे का,
मुलींना पण आहे का, ते आपल्याला फक्त थोडं चेक करावं लागेल. तर तो एक निर्णय आहे. पण याच्यामध्ये एकच अडचण आहे की सध्या एसटीची जर आपण अवस्था पाहिली, आधीच्या गाडक्या तोडक्या मोडक्या सगळ्या एसटी आहेत आणि एसटीवर आधीच भार आहे. त्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, हे होत नाहीत. आता आणखीन भार एसटीवर सरकारने टाकलेला आहे. पण याला जनतेला तरी योग्य सेवा मिळेल का? म्हणजे आता जर ही जहाज जर निम्मे प्रवासी जर मोफतच जाणार असतील तर एसटीचं अस्तित्व शिल्लक राहील का? हा मला वाटतं हा मोठा पुढचा प्रश्न आहे. आणि जरी घोषणा केली असेल तरी ती प्रत्यक्षात त्याची क्वालिटी, त्या गोष्टीची क्वालिटी, म्हणजे त्या जर चांगलीच एसटी नसेल तर महिला त्या एसटीकडे वळणार जर नसतील, तुमचे थांबे नसतील एसटीचे चांगले, त्या थांब्यांवरती महिलांना काय चांगल्या शौचालयांची किंवा चांगल्या याची जर सोय नसेल तर काय उपयोग राहणार अशा याची. त्यामुळे मला वाटतं घोषणा करून उपयोग नाही, तर त्या एसटीमध्ये बसावं असं वाटलं पाहिजे असं देखील सरकारनं पाहावं, एवढं मात्र आपल्याला निश्चित म्हणावं लागेल. आणखीन याच्या सगळ्यात दुसरी महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी जी आहे की विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती, तू पण बसला असेल की शिष्यवृत्ती 100-200 रुपये शिष्यवृत्ती मिळायची, ती आता शिष्यवृत्ती 1000 रुपयावरनं 5000 रुपये जवळपास करण्यात आलेली आहे. आणि तो पण मला वाटतं एक जरा विद्यार्थ्यांसाठी एक जरा चांगला असा निर्णय झालेला. सर माझा या अनुषंगाने आणखी एक पुढचा प्रश्न आहे की राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बजेटला चुनावी झुमला असं संबोधलंय, किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बजेटला गाजर दाखवलंय जनतेला, गाजर असं का म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं प्रत्येक विरोधी पक्ष म्हणजे सर आता कसं असतं, हे जे बजेट आहे हे बजेट हे काय म्हणूया सरकारचं येणारी उत्पन्न आणि खर्च याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून असतं. आणि कोणताही विरोधी पक्ष, जरी अजित पवारांनी जेव्हा चांगलं बजेट सादर केलं तेव्हा हे जे विरोधी पक्ष नेते होते फडणवीस, त्यांनी देखील चुनावी बजेट आहे, या बजेटमध्ये काही दम नाही, या घोषणांची अंमलबजावणी होणार नाही, त्यामुळे विरोधी पक्षाची एक असे ठरलेली अशी प्रतिक्रिया ती ठरलेली असते, त्याच्यामध्ये काही वादच नाही. आणि विरोधी पक्षाचं कामच की या ज्या बजेटमधल्या घोषणा केलेल्या आहेत या घोषणा खरोखर प्रत्यक्षामध्ये येणार का? केवळ त्या घोषणा अशा कागदावर हे त्यांचं पाहणं कामच आहे. त्यामुळे अशा त्या प्रतिक्रिया देतात. आणि 2024 हा मुद्दा असा आहे की 2024 आता म्हणजे पुढच्या काही काळामध्ये महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत, त्यानंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या 2 मार्च बरोबर 1 वर्षानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये असू किंवा मतदान आपलं झालेलं असेल त्यावेळेस या कालावधीपर्यंत, आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणूक आहेत. त्यामुळं फडणवीसांचं हे जे बजेट आहे हे पहिलं असं बजेट आहे की त्यानंतर फुल येणं सादर करता येणार आहे. कारण जे मार्च एप्रिलमध्ये जे बजेट होईल त्याच्यावरती आचारसंहितेचं सावट असेल आणि त्या आचारसंहितेच्या सावटाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना घोषणा करता येणार याची त्यांना जाणीव असावी. त्यामुळे पुढच्या बजेटमधल्या काही घोषणा देखील त्यांनी आत्ताच उरकून एक मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वाभाविक आहे. आणि कोणतंही सरकार जरी असेल, जर निवडणुकीचं जर पुढचं वर्ष असेल तर निवडणुकीच्या आदल्या वर्षामध्ये जे काही बजेट सादर होतं ते चुनावी बजेटच असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं असं यांनी काही फडणवीसांनी केलेलं नाहीये. आणि विरोधी पक्षाचा तो हक्कच आहे की चुनाव बजेट म्हणून त्याची टीका करणे किंवा त्याची संभावना करणं. आणि चुनाव बजेट आहेच ज्या पद्धतीच्या ह्या सगळ्या घोषणा झालेल्या आहेत, सगळं मोफत काही देण्याचं, म्हणजे पंतप्रधान मोदी रेवडी कल्चर जे म्हणतात ते रेवडी कल्चरचा काही भाग, रेवडी कल्चरची काही झलक दिसते, अगदी बरोबर की रेवडी कल्चरची झलक या बजेटमध्ये आपल्याला नक्कीच दिसते आहे. सर माझा एक आणखी एक प्रश्न आहे, हा थोडासा एक विकासाभिमुख प्रश्न जरा विचारतोय. फडणवीसांचे एक 2019 एक ड्रीम प्रोजेक्ट होतं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना. तर या बजेटच्या माध्यमातून मराठवाडा आणि विदर्भाला अशा नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करण्याचा एक तडजोड केलेली दिसतीय या बजेटमध्ये, तर तुम्हाला वाटतं की तडजोड नाही त्याला, काय म्हणूया की त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या बजेट त्याला स्थगिती पण दिलेली होती. त्याचे टेंडर 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी जारी करण्यात आले होते फडणवीसांच्या काळामध्ये, पण नंतर तो सगळं त्यांनी थांबवलं होतं. पण आता मला वाटतं फडणवीसांना त्या प्रोजेक्टचं महत्व माहीत असावं आणि त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा मराठवाडा वॉटर ग्रीडचं त्यांनी सगळं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आता ते काही लगेच होणार नाहीये, पण त्यासाठी जी सुरुवात त्यांना करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी त्याची घोषणा केलेली आहे. आणि जे पश्चिमेकडे म्हणजे जे गोदावरी खोऱ्यातलं जे पाणी किंवा कृषीचं जे पाणी सगळं पश्चिमेकडे जे जात आहे, ते पश्चिमेकडचं पाणी दुष्काळी भागामध्ये आणण्याचं देखील महाराष्ट्रामध्ये अनेकदा बोललं जात होतं, तर त्यासाठीची पण मोठी घोषणा फडणवीसांनी आजच्या बजेटमध्ये केलेली आहे. आणि त्यामुळेच
मराठवाड्याचा जो जे तुटीचं क्षेत्र आहे मराठवाड्याचं, बरोबर, की आपण म्हणतो मराठवाड्यामध्ये पाणी नाही आहे आणि तिथं ती जर कमतरता भरून काढायची असेल, जायकवाडी आपल्याला जर पूर्ण भरायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते पाणी वळवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडचा जो प्रस्ताव आहे तो त्यांनी आता केंद्र सरकारकडे पाठवायचं ठरवलंय. संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण या तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी देण्यात येणार आहे. बीड, लातूर या जिल्ह्यासाठी देखील जायकवाडी, माजलगाव, ऊर्ध्व मनार या धरणातून पाणी देण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सिना, कोळेगाव, निमतेरणा या धरणातून पाणी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केलेली आहे. यातली काही यातील काही प्रोजेक्टवर काम सुरू आहे, म्हणजे जो धाराशिवसाठी जे उजनीतनं पाणी द्यायचं आहे त्यासाठी सिना कोळेगाव बोगद्याचं काम सुरू आहे. दुसरा पण एक बोगदा सुरू आहे, तो ज्याला आपण स्टॅबिलायझेशन ऑफ भीमा प्रोजेक्ट म्हणतो, त्यामुळे भीमा स्थिरीकरण, त्या प्रोजेक्ट अंतर्गत धाराशिव जिल्ह्याला जवळपास 7 TMC पाणी देण्याचं काम सुरू आहे आणि त्याची घोषणा बजेटमध्ये केली असल्यामुळं आता आपलं जेव्हा हे पिंक बुक येईल, म्हणजे बजेटचे दोन प्रकार असतात, एक व्हाईट बुक आणि पिंक बुक. तर पिंक बुकमध्ये असं असतं की कोणत्या प्रोजेक्टला किती तरतूद ॲक्च्युली केलेली आहे ते आपल्याला त्यातनं कळतं. ते पिंक बुक 2-3 दिवसामध्ये जारी होईल आणि त्यातनं आपल्याला नक्की कळेल की ही जी योजना आहे वॉटर ग्रीडसाठी किती प्रत्यक्ष तरतूद केलेली आहे, धाराशिव जिल्ह्यासाठीची किती तरतूद आहे, बीड, लातूर जिल्ह्यासाठी जे जायकवाडीचं, माजलगावचं, ऊर्ध्व मनारचं जे पाणी द्यायचं आहे त्याच्यासाठी किती तरतूद केली ते आपल्याला काही दिवसामध्ये कळू शकेल. सर आणखी एक अशीच एक योजना आहे की थेट त्यांनी मोदींच्या नावाने लॉन्च केली, मोदी आवास घरकुल योजना, अशी ती योजना आहे. अशी ती योजना याआधी प्रधानमंत्री घरकुल योजना होती पण त्याला आता ती मोदी आवास घरकुल योजना अशी त्यांनी ती योजना केली आहे. तर आणि त्या योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्याला मोदी आवास घरकुल योजना असं त्याला नाव दिलेलं आहे. शक्यतो जीवित व्यक्तींचं नाव कोणत्या योजनेला दिलं जात नाही, पण ते फडणवीस यांचं मोदींवर प्रेम असल्यामुळं साहजिकच त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. आणि त्यातली प्रधानमंत्रीच्या म्हणजे दरवर्षी सरकार अशा गरीब लोकांसाठी जे वेगवेगळ्या घरं बांधण्यासाठी योजना देतं आणि त्याच्यामध्ये 1 लाख, 1 लाख, 2 लाख, 50 हजार असे आपापल्या त्या त्या आर्थिक सरानुसार मदत गव्हर्नमेंट करत असतं. तर प्रधानमंत्री आवास जी योजना आहे त्याच्यामध्ये जवळपास ते सरकार असा दावा करते 4 लाख घरं आम्ही बांधणार आहोत आणि त्यातली 2.5 लाख घरं जी आहेत एस सी आणि एस टी जमातींसाठी असतील आणि 1.5 लाख ती त्याच्यामध्ये OBCसाठी असतील. तर त्यातलं 1.5 प्रत्येक घरामागे म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे त्याला काय म्हणूया काही अनुदान गव्हर्नमेंट त्याला देत असते. रमाई आवास योजना देखील महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये देखील 1.5 लाख घरं आपण बांधणार आहोत. आणि इतर मागास ही जी मोदी आवास घरकुल योजना जी आहे तर या योजनेमध्ये ही फक्त इतर मागासवर्गीयांसाठीची आहे, म्हणजे मोदी ज्या ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्या वर्गाला आकृष्ट करण्याचा हा फडणवीस यांचा एक प्रयत्न आहे आणि मोदी आवास घरकुल योजना अशी त्यांनी ती जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार 3 वर्षामध्ये 10 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे आणि या योजनेत या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 3 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट फडणवीस यांनी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी सुमारे 3600 कोटी रुपये त्याची तरतूद त्यांनी हे केलेली आहे. आणि आणखी एका गोष्टींकडे लक्ष तुम्हाला वेधायचंय की जे टॅक्सी ऑटो चालक जे आहेत तर त्यांच्यासाठी देखील जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस अधिकची 5 महामंडळ स्थापन झाली. हा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक म्हणजे आता अधिक असं अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा एक मराठवाडा वैधानिक महामंडळ, ती वेगळी ही वेगळी मंडळ की ज्याच्यामध्ये त्या त्या समाजातील व्यक्तींना कर्ज देण्याचा मार्ग खुला होतो. तर मला वाटतं त्यांनी बरीच वेगवेगळे 5 ते 7 मंडळ एकच मिनिट मी आपण माहिती काढूया 5 ते 7 मंडळ त्यांनी जाहीर केलेली आहेत. आणि ही जी मंडळ असतात ही जे तरुणांना कुठे टपरी टाकायची आहे, छोटंसं हॉटेल सुरू करायचं आहे, घरगुती काही व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी ही मंडळं कार्यरत राहतात आणि त्यानुसार ती हे करतात. तर ती मंडळं अशी आहेत की असंघटित कामगार ज्याच्यासाठी महाराष्ट्र असंघटित कामगार कल्याण महामंडळ त्यांनी सादर हे केलेलं आहे. लिंगायत तरुणांसाठी म्हणजे लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे. रामोशी समाज ज्याच्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. वडार समाज यांच्यासाठी पैलवान कैलास
मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि ही महामंडळं आणखीन इतर 7-8 मंडळं महाराष्ट्रामध्ये आहेत की जी अशी विशिष्ट समूहाला समोर धरून तयार करण्यात आलेली आहे. आता या प्रत्येक महामंडळाला सरकार हे 50 कोटी रुपयाचं बीज भांडवल देणार आहे आणि या 50 कोटी रुपयाच्या बीज भांडवलावरती हे महामंडळ इतर बँकाकडनं लोन घेणार आणि त्या लोनचं वाटप कमी व्याजानं लोन घेणार आणि या लोनचं वाटप या समाजातील तरुणांना प्राधान्यानं करणार. आणि हा जो एक आपण जे चुनावी जुमला जो म्हणतो हाच तो चुनावी जुमला आहे की तरुणांना विविध समाजातील तरुणांना आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं माळी धनगर वंजारी मराठा या समाजासाठीच एक पॉलिटिकली हे सगळं ॲग्रेसर एक असा एक आक्रमक समाज पॉलिटिकली असा सगळं आहे. पण याशिवाय जो आता लिंगायत आहे गुरव रामोशी वडार असे जे 4-5 जे समूह आहेत इतर समाज आहेत त्यांना आकृष्ट करण्याचा फडणवीसांचा याच्यामध्ये फडणवीसांनी आपल्या अर्थसंकल्पातून प्रयत्न. सर पण याच याच्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली की हे जातीवादी अर्थसंकल्प आहे. त्यांनी असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण जर मराठ्यांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, मातंगासाठी अण्णाभाऊ साठी असेल किंवा इतर समाजासाठी महामंडळ असेल तर या समाजासाठी का नको असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याला दोन्ही म्हणजे आरोप करणारे असं म्हणू शकते तुम्ही जातीवादी करता. मग तेव्हा ही जी जुनी महामंडळ स्थापन केली तेव्हा जातीवाद नव्हता का असं कोणी त्याला प्रत्युत्तर त्याला विचारू शकेल. त्यामुळं मला वाटतं हा एक ओबीसी राजकारणाचा ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्या ज्यांचं एखाद्या मतदारसंघामध्ये एक त्यांची फार मतं नसतात 10,000-15,000 पण प्रत्येक सर्वदूर अशी पसरली असतात त्यांना एक आकर्षित करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी या बजेटमध्ये केलेला आहे. सर आता थोडंसं आपण थोडं मुंबई पुण्याकडे येऊया. तर महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प असेल किंवा बुलेट ट्रेनचा प्रकल्प असेल त्यावरून केंद्र राज्य संघर्ष मोठ्या प्रमाणावर आपण पाहिला होता. पण त्याच आता शिंदे फडणवीस सरकार आल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा मुंबईला येऊन गेले, मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन केलं, उद्घाटन केलं, वंदे भारत ट्रेन सुरू केली. तर आता पुन्हा या बजेटमध्ये मेट्रो प्रकल्प असतील किंवा रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण असेल यासाठी भरघोस निधी दिलेला दिसतोय आपल्याला. याच्यामध्ये दोन गोष्टी घडलेल्या त्याच्यामध्ये की मेट्रो ही म्हणजे जे भाजपचं जे मॉडेल आहे शहरवासियांना आकृष्ट करण्याचं की अशा शहरांमध्ये मोठ्या योजना आणायच्या, मेट्रो सारख्या योजना आणायच्या आणि आम्ही तुमच्यासाठी फार मोठं काम करत आहोत हे एक दाखवायचं त्यांचं एक असतं. आणि मोठे बिग इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे म्हणजे जसा समृद्धी महामार्ग उभा केला आणि त्यासोबतच छोट्या छोट्या घटकांना म्हणजे आता शेतकरी आहे त्यांना 1,000-1,000 रुपये द्यायचे फार काही देत नाही पण आम्ही तुमच्यासाठी फार करतोय फार मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतोय असं एक असतं. तर तू म्हणतो तसं आहे की हे जे मेट्रो जे आहे हे बीजेपीचं एक ड्रीम प्रोग्राम आहे. त्याची जरी सुरुवात असेल काँग्रेस किंवा मनमोहन सिंग काळात सरकारच्या काळात जरी झालं असेल पण जो पुश जो मिळाला आहे तो मोदी सरकारच्या कालावधीत मिळाला आहे. आणि फडणवीसांचं मुंबईवरचं जे मेट्रोचं जे सगळं होतं ते सगळं स्वतः फडणवीसांनी स्वतःच्या डोळ्या खाल्ला आपण एखादी योजना नेणं असं जे म्हणतो ना तसं त्यांनी त्या पद्धतीचं सगळं केलेलं होतं. आणि त्यातूनच त्यांनी पुणे रिंग रोड असेल, मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल, विरार अलिबाग मार्ग असेल, नंतर रस्ते व पूल असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल या सगळ्यासाठी त्यांनी मोठा खर्च केलेला आहे. तर या त्यांच्या म्हणण्यानुसार जो मेट्रो प्रकल्प आहे मुंबईमध्ये 337 किलोमीटर मेट्रोचं सगळं झालं आहे आणि या जवळपास त्यातलं 46 किलोमीटर फक्त खुलं झालेलं आहे. टोटल जो सगळा जो प्रोजेक्ट 337 किलोमीटरचा आहे आणि त्यात आणखीन आता 50 किलोमीटरची भर पडेल की तो यावर्षी खुला होऊ शकेल. आणि त्यासाठी देखील त्यांनी मोठी तरतूद केलेली आहे. मुंबई मेट्रो 12 देखील त्यांनी त्यांनी घोषणा केलेली आहे. कल्याण ते तळोजा अशी ही मुंबई कल्याणचं मुंबई मेट्रोचा 12 जो टप्पा असेल त्यासाठीचा असेल. पुणे मेट्रो देखील आहे आणि त्यांनी 8,313 कोटी रुपयांची कामं सगळी त्यांनी सांगितलेली आहेत. आणि याशिवाय ठाणे वर्तुळाकार मेट्रो आहे, नाशिक निवो मेट्रो आहे, पुणे मेट्रोच्या अंतर्गत जो पिंपरी चिंचवड निगडी कॉरिडॉर जो आहे आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो जे आहे या ठिकाणची कामं त्यांनी देखील प्रस्तावित केलेली आहे. मुंबईसाठीचा 12 प्रोजेक्ट त्यांनी जाहीर केला, 12 टप्पा त्यांनी जाहीर केला. पण पुण्यासाठीची जी मेट्रो आहे त्याचे पुढचे टप्पे मात्र जाहीर केलेले नाही आहे. तो एक जरा पुणेकरांसाठी जरा थोडंसं हे असेल कारण अजून ते प्रोजेक्टच जाहीर. म्हणजे आता आपण ज्या ऑफिसमध्ये बसलो आम्ही विमाननगरमध्ये बसलेलो आहोत आणि विमाननगरपर्यंत मेट्रो आलेली आहे पण खरी मेट्रोची गरज विमाननगरपासून पुढे वाहुलीपर्यंत आहे. त्याचं मात्र अद्याप काहीच या सरकारनं काही बोलू नाही. आपल्याला ट्रॅफिकचा सामना 100% ट्रॅफिकचा सामना करावा लागेल. त्याच्यावर काही दिसत अजून काही दिसत नाही. सर या सरकारची आणखी एक गोष्ट दिसते की यांनी वेगवेगळ्या समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलाच आहे
पण महाराष्ट्राचे जे आपले धार्मिक क्षेत्र आहेत, तीर्थ क्षेत्र आहेत, त्यांचा सुद्धा एक प्रकारे विकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरीव निधी दिलेला आहे. हा, त्यांनी आता म्हणजे हे जे एक टोकन किंवा एक प्रतिकात्मक जे सगळं असतं की त्या पद्धतीनं करणं, की यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350वा सोहळा आहे, तर त्यासाठी त्यांनी 350 कोटी रुपयांची तरतूद सगळी केलेली आहे. याशिवाय श्रीचित्र रिद्देपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यानंतर एकच मिनिट फक्त. हा, आता हे जे म्हणजे श्री संत सेवालाल स्मारक पोहरादेवी ज्या ठिकाणी संजय राठोड मुख्यमंत्री वगैरे घेऊन गेले, त्यासाठी 500 कोटी रुपयाचा त्यांनी केलेला आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्र ज्योतिर्लिंगासाठी 300 कोटी रुपयांचा आराखडा त्यांनी केलेला आहे. श्री क्षेत्र ज्योतिबासाठी परिसर संवर्धनासाठी 50 कोटी रुपये, श्री संत गाडगेबाबा समाधी स्थळ 25 कोटी रुपये, चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित जी काही महत्वाची ठिकाणं आहेत, म्हणजे रिद्धपूर असेल, काटोल, विष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण यासाठी तरतूद केलेली आहे. संत गुलाबराव महाराजांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केलेली आहे. गैनीनाथ गाडासाठी 25 कोटी रुपये केलेले आहे. श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी त्यासाठी 6 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि त्यांच्याच जे समाधी स्थळ आहे सुदुंबरी आपल्या पुण्याजवळच आहे, त्यासाठी देखील 25 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे पण जे संत म्हणजे भाजपचं पण तो हे आहे की संत असतील किंवा जे असं जे पुरातन काळातील जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील जवळ करायचं त्यांचं आहे. याशिवाय भिडेवाड्यासाठी म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचा इश्यू जो गास्तो आहे त्यासाठी तब्बल 50 कोटी रुपये मला वाटतं बजेटमध्ये तरतूद झालेली आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे की गेली अनेक वर्ष तो रेंगाळतो आहे. याशिवाय लोकशाही अण्णाभाऊ साठे वाटेगाव येथे त्यांचं जे स्मारक करायचं आहे त्यासाठी 25 कोटी रुपये तरतूद झालेली आहे. हिंदुर्दे सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक त्यासाठी सर्वाधिक जवळपास 351 कोटी रुपयांची तरतूद आता या सरकारने केलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे सरकारने दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेब हे आमचेच आहे, दाखवण्याचा एक प्रकारे आहे प्रयत्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदुमिन स्मारकासाठी देखील 349 कोटी रुपये आत्तापर्यंत दिलेले आहेत आणि त्यासाठी 741 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या बजेटच्या ज्या घोषणा आहेत, ज्या योजना आहेत, त्या माध्यमातून खरंच सामान्य लोक आकृष्ट होतील का आणि ह्याचा निवडणुकीवरती शिंदे भाजपच्या बाजूने परिणाम होईल का, याविषयी तुम्हाला काय वाटतं? याविषयी खरं तर अजून त्याला घोडा मैदान लांब आहे, पण सरकारचा प्रयत्न असा असतो की निवडणुकीच्या आधीच्या वर्षामध्ये भरपूर घोषणा करून भरपूर सवलती जाहीर करून मतदारांना आकृष्ट करायचं आणि तो प्रयत्न नक्की शिंदे फडणवीस सरकारनं केलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची कसबा आणि चिंचवडमधल्या निकालानंतर साहजिकच शिंदे आणि फडणवीस यांना धक्का बसलेला होता, राजकीय धक्का बसलेला होता. त्या धक्क्यातून सावरण्याची संधी या बजेटमुळे त्यांना मिळालेली आहे. आता बजेटमुळेच निवडणूक जिंकता येईल असं मला वाटत नाही, पण मतदारांमध्ये एक आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी, सरकार चांगलं काम करते अशा पद्धतीचा मेसेज जावा अशा पद्धतीच्या घोषणा फडणवीस यांनी केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच विरोधकाला शून्य जुमला किंवा एक गाजराचा हलवा असं संबोधित त्याच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक त्याची सुरुवात, आम्ही आता इलेक्शन मोडमध्ये आहोत याची सुरुवात किंवा त्याची जाणीव फडणवीस यांनी करून दिलेली आहे आणि ते बजेटमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि या बजेटमुळेच एखादं सरकार रिपीट होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण निवडणुकीच्या काळातले फॅक्टर्स वेगवेगळे काम करत असतात, वेगवेगळ्या नॅरेटिव्ह सेट सगळे होत असतात, त्यामुळे तो पण वाट पाहावी लागेल. पण आम्ही आता निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत असं मात्र फडणवीस आहे असं आपण या निमित्ताने आपण नक्कीच म्हणू शकतो. येस, तर हे होते योगेश कुटे सर, आपण पाहत होतो लेट्स अप मराठी. आज आपण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर विविध गोष्टी त्यांच्याकडून समजून घेतल्या. आगामी काळातील असे विविध विषय समजून घेण्यासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू.